श्वेता राजकुमार सूर्यवंशी, इयत्ता 8वी, शाळेचे नाव उत्कर्ष मंदिर मालाड पश्चिम, जिल्हा मुंबई। आज मी तुम्हाला मी वृक्ष बोलते या विषयावर थोडी माहिती सांगणार आहे। चला तर मग आपण सुरू करू। मी एक वृक्ष बोलते, आज मी तुमच्या समोर माझे मनोगत व्यक्त करणार आहे। सध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात तुम्ही मला विसरले आहात। आज मी तुम्हाला माझे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। आज माझ्यामुळेच तुम्हाला जीवनावश्यक ऑक्सिजन मिळतो। मानव 5 मिनिटांपेक्षा जास्त जगूही शकत नाही। जर मी ऑक्सिजन निर्माण केला नाही तर तुम्ही श्वास कसा घ्याल? निसर्गाचा ऱ्हास करून बांधलेल्या घरात कसे राहाल? जंगल तोड करून बांधलेल्या रस्त्यावर प्रवास कसे कराल? हे सारे समजायला किती सोपे आहे, पण तरीही तुम्ही वृक्ष तोड करता, वन पेटवता का? माझ्या अंगखांद्यांवर पशुपक्षी खेळतात, कितीतरी पक्षी आपली घरटे माझ्या फांद्यांवर मांडतात आणि तुम्ही त्यांचे घरे तोडून टाकता आणि आपली घरे बांधता। आणि मग एखादा बिबट्या किंवा हत्ती घरात शेतात शिरला की आरडाओरडा करता आणि त्यांना पळून पळून मारून टाकता आणि पशुपक्ष्यांचे घरे तोडता जाता आणि मग त्यांनी तुम्हाला मारले तर चालेल का? सहलीला जाताना एखाद्या मोठ्या वडाच्या झाडाखाली बसून वनभोजन करणे कोणाला आवडत नाही, पण जर तुम्ही रस्ता रुंदीकरणासाठी जर अशीच झाडे तोडत राहिलात तर वनभोजनाचा अनुभव तुम्ही कसे घेऊ शकाल? वडाच्या पारंब्यांना लटकणे, चोरून आंबे पाडणे, झुला झुलणे या साऱ्या आठवणीने तुमचे बालपण सजले होते। पण ज्या प्रकारे वृक्ष तोडत आहे हे अनुभव पुढच्या पिढीला कधीच अनुभवता येणार नाही। आणि मग तुम्ही तक्रार करता की आमची मुले दिवस न रात्र व्हिडिओ गेम्स खेळत बसतात। झाडाझुडपांनी मुळे जमिनीचा धूप कमी होतो, झाडांची मुळे माती धरून ठेवतात, यांनी जमिनीचा पोत टिकून राहतो। यामुळे कमीत कमी कृत्रिम रासायनिक खतांच्या मदतीने चांगले पीक घेता येते। जर चांगले पीक आले तर गरीब शेतकऱ्याला मोठे कर्ज काढावे लागणार नाही आणि त्यांना आत्महत्याही करावी लागणार नाही। आज माझं वय 100च्या वर गेलेलं आहे। खरं तर जन्माच्या वेळी मी अगदी लहानस रोपटो होतो, हळूहळू मोठा होत गेलो। काही समजूतदार व्यक्तींनी माझ्या खोडाभोवती छानसा पार बांधला। कित्येक चळवळ्या माणसांनी आखलेल्या समाज सुधारण्याच्या योजना मी ऐकल्या आहेत। माणसांच्या कितीतरी पिढ्या मी पाहिल्या आहेत। यामुळे माणसांच्या सुखदुःखाचा मी साक्षीदारच बनलो आहे। आम्हा वृक्षांना माणूस हा प्राणी खरोखरच खूप प्रिय बनला आहे। त्यामुळे आम्ही माणसांना शक्य ती सर्व मदत करतो आमचा संपूर्ण देह माणसाच्या पूर्ण उपयोगाला येतो। धन्यवाद।